भी चालू हो गई। हाँ जरूर तू शिकून करणार तरी काय तू तिकडे जाणार तुला तिकडे शिकण्यासाठी 4-5 लाख रुपये खर्च होणार लग्न करावं लागणार तुला हुंडा द्यावा लागणार पोटापुरतं शिक्षण घ्यावं आणि नवऱ्या घरी जावं राजा घडवला एक छत्रपती या देशाला दिला अरे हा तोच देश आहे का ज्या देशातल्या नावाच्या महिलेने अंतराळात जाऊन आपले चाही पत्र दिलं अरे आपण आपल्या घरातूनच मुलगा आणि मुलगी हा भेद आपण आपल्या मुलाच्या मनावरती बिंबवतोय आणि हा भेद तो मुलगा या मुलीवरती अत्याचार करण्यासाठी वापरतोय अरे आपण कधीतरी सुधारणार आहोत का अरे आपण कधीतरी सुधारणार आहोत का अरे आपण कधीतरी सुधारणार आहोत का तुम्हाला आई पाहिजे 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 स्वतःच्या सावली अख्ख्या समाजाला अरे मुलगी ही असते मुलगी ही वंशाची वाद असते अरे मुलाला जर वंशाचा दिवा मांडला मुलीला वंशाची वाद करा कारण माते विना तुम्हाला दिवा कसा लावता येणार अरे तुम्ही तुमच्या पोटाला बांधला तरी 1 किलोमीटर चाललं तुम्हाला असं होईल आणि ती स्त्री तर 9 महिने एका हाडा मासाच्या रक्ताला आपल्या पोटात घेऊन फिरवत असते अरे तुमचा कसला हा समाज होईल का जन्म देणाऱ्या स्त्रीकडे असं असायला लागतो आणि जिजाऊ रूपी त्या स्त्रीला समर्थन करा आणि तिचा मान राणसा तुझा तूच अपराधी तिचा तूच अपराधी शिकण्यासाठी माणसा तू शिकली मुलगी शिकला समाज सारा शिकला मुलगा शिकली मुलगी शिकला समाज सारा तुझ्या अशा या दिव्य यशाने विकसित देश सारा तुझ्या अशा या दिव्य यशाने शिकण्याची इच्छा हो आधी शिकण्यासाठी माणसा तू जागा हो आधी माणसा तुझ्या स्थितीचा तूच अपराधी माणसा तुझ्या स्थितीचा तूच अपराधी
असा मुलाचा आजकाल वंशाचा दिवा म्हणून आपण किती दिवस मुलाचा आग्रह करणार? अरे जी मुलगी दोन्ही घरी जाऊन दोन्ही घराचं भवितव्य उज्ज्वल करते त्या मुलीसाठी आज आपण या ठिकाणी एक प्रतिज्ञा घेऊया. सर्व गावकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनीही आमच्या सोबत हात पुढे करून प्रतिज्ञा घ्यावी. मी या ठिकाणी अशी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या मुलीला जन्म देईन आणि तिच्या शिक्षणासाठी आणि तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वते प्रयत्न करेल आणि मी या ठिकाणी मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव करणार नाही आणि समाजातील सर्व महिलांच्या विकासासाठी मी या ठिकाणी बांधील राहील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. दिवाळ पाटील कॉलेज आंबी यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत हे पथनाट्य सादर केलं. या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी जमून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. या ठिकाणी खूप प्रमाणात महिलांनी पण या ठिकाणी जमा झाल्या त्याबद्दलही मी त्यांचा खूप आभारी आहे. आमच्याकडून या ठिकाणी काही चूक झाली असेल किंवा कुठलंही वाक्य वेगळ्या पद्धतीने वापरलं गेलं असेल तर त्याबद्दल आम्ही तुमचे जाहीर माफी मागतो आणि या ग्रुपच्या वतीने आणि कॉलेजच्या वतीने आणि शिक्षक स्टाफच्या वतीने मी सर्वांचा खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.